प्रकाश देशमुख, सुधीर भोसले, सतीशोदम, संजय बामने, सचिन अलवडे या सर्वांनी यावं आणि साहेबांचा पुष्पहार सत्कार करावा, सर्वांना विनंती करतो. सगळ्या सकळ मराठा समाजाच्या मान्यवरांना माझी विनंती आहे की माननीय दादासाहेबांचा सत्कार आपण दादासाहेबांना विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारायचा आहे. समाजाच्या वतीनं मान्य आमदार नारायण राणे साहेबांचा सत्कार झालाय. मी यानंतर उपस्थित जी सर्व मान्यवर मंडळ, प्रसाद लाड, विनय नागपूर, दीपक पटवर्धन, श्याम सावंत, सूर्यकांत खेराडे, मी प्रकाश देशमुख आणि इतर सर्वांना सतीश मोरे विनंती करतोय की आपण राणे साहेबांना तलवार प्रदान करायची. छत्रपती शिवाजी महाराज श्री राणे साहेबांचा मी राणे साहेबांना विनंती करतो की सत्कार आपण इथे आयोजित केलाय. या सत्कारमध्ये प्रसाद लाड, आमदार प्रसाद लाड यांचा सत्कार. हे सत्कार नंतर करू, येत आहे गेलो. माजी खासदार निलेशजी राणे, नगराध्यक्ष सुरेंद्र खेराडे, माजी बाळमानी डॉक्टर विनय लातूर असे मान्यवर उपस्थित आहेत. वेळाआधी मी तसेच श्याम सावंत ही मान्यवर इथे उपस्थित आहे. ऐक ना, प्रशासन चालू, सत्कार चालू राहतील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज सन्माननीय माजी मुख्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री, तुमचे आमचे सगळ्यांचे कोकणाचे सुपुत्र सन्माननीय नारायण राणे साहेबांची जन आशीर्वाद यात्रा चिपळूणच्या ऐतिहासिक ठिकाणी आज इथे आलेली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने दादांचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे। सर्व मराठा समाजाला दादा काय बोलणार याची देखील उत्सुकता या चिपळूण नगरीमध्ये लागलेली आहे। मगाशीच दादांनी उद्योग जगतातल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना आश्वासित केलं की राज्य सरकारकडून जे मिळालं नाही ते निश्चितपणे केंद्राच्या मदतीतून आपल्याला देण्याचा प्रयत्न दादा करणार आहेत। या व्यतिरिक्त आपल्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी पाणी प्रश्नाच्या बाबतीतला विषय असेल, इतर चिपळूणमधील महत्त्वाचे निर्माणाचे विषय असतील या बाबतीत देखील दादांची चर्चा केली, निवेदन दिलं आणि मला खात्री आहे की निश्चितपणे महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्राच्या माध्यमातून देखील या चिपळूण नगरीत असलेल्या छोट्या छोट्या उद्योगधंद्याला, मग ते खेरडीतला असेल, लोटे परशुरामातला असेल, प्रत्येक ठिकाणच्या उद्योगधंद्याला दादांकडे असलेल्या MSMEच्या खात्याच्या माध्यमातून निश्चितपणे भरघोस मदत करण्याचं काम हे माननीय राणेसाहेब करतील। आणि राणेसाहेबांचं जे MSMEचं जे खातं आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, या माध्यमातून देशातील 80% व्यवहार व्यवसाय हा या खात्याच्या माध्यमातून होतो। त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मनातलं महत्त्वाचं असं खातं हे सन्माननीय राणेसाहेबांना देण्याचं काम माननीय पंतप्रधानांनी केलं आहे आणि निश्चितपणे त्या खात्याचा फायदा आपल्याला कोकणाच्या आणि मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सन्माननीय राणेसाहेब त्या समितीचे अध्यक्ष होते। राणेसाहेबांनी आरक्षण मिळवून दिलं देखील होतं, परंतु या नाकर्ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे निश्चितपणे समाजाला हे आरक्षण गमवावं लागलंय। परंतु राणेसाहेबांनी केंद्रात गेल्यानंतर तात्काळ जे काही केंद्रातनं नियम आणले त्या माध्यमातून मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल याची मला खात्री आहे। आणि सन्माननीय राणेसाहेब आपल्या कोकणासाठी भरघोसपणे आणि ताकदीने उभे राहतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। मी सन्माननीय राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। बाळा बाळा राणेसाहेबांना विनंती आम्ही करतो की त्यांनी आपले आपले मनोगत व्यक्त करावे। सन्माननीय आमदार प्रसाद लाडसाहेब, सन्माननीय माजी आमदार डॉक्टर विनय नातू, सन्माननीय माजी आमदार बाळमाने, सन्माननीय श्याम सावंत, सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय प्रकाश देशमुख, सन्माननीय दीपक पटवर्धन, सन्माननीय सुरेखाताई खेराडे नगराध्यक्ष, उपस्थित सर्व उपस्थित कोणी जागेवर राहू नका, कोणी हलायचं नाही। आणि म्हणून आज जो जन आशीर्वाद यात्रा मी घेऊन आलोय ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार मी इथे आलेलो आहे। बांधवांनो, जन आशीर्वाद यात्रा यासाठी आहे की जनतेचे आशीर्वाद घ्यावेत आणि कामाला सुरुवात करावी। गेली 7 वर्ष माननीय पंतप्रधान या देशातील जनतेसाठी जे काम केलं, देशासाठी काम केलं ते लोकांना सांगावं आणि त्यांनाही हे आशीर्वाद आपण द्यावेत या सुत्तेतनी आलेलो आहे। माझा इथे मराठा समाजाने सत्कार केला
मी मराठा समाजाचा अतिशय ऋणी आभारी. मित्र मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने जी समिती नेमली होती त्याचा मी प्रमुख होतो, अध्यक्ष होतो. आणि त्यावेळेला 50% वर आरक्षण देता यावं आणि म्हणून मी घटनेच्या 15-4 आणि 16-4 संदर्भात सामाजिक शैक्षणिक मागासलेल्याचं सर्वे व्हावं आणि झाल्यास राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार आहे. या घटनेच्या कलमाप्रमाणे मी आरक्षण दिलेलं होतं, चालूही झालेलं होतं. आणि म्हणून आता या सरकारला केंद्र सरकारच्या 342 या दुरुस्तीनंतर विधेयकाच्या आरक्षण द्यायला काय करत नाही. मी काल परवा जे माझ्याजवळ जेवढे लोक आले या समजी मी कायदेशीर कोणती अडचण नाही, पण या सरकारला करायचं नाही. आता सरकार बंद करा, आपला अधिकार मिळवण्यासाठी ताकद वापरा, आपण एकजूट राखा. मराठ्यांनी 8 पेपर झेंडा लावला होता, आपल्याला मंत्रालय परत लावायचं आरक्षण म्हणून. शिवाजी महाराज दिल्ली कुठपर्यंत गेले हो, नुसतं आपण जय जयकार करतो, त्यांचे गुण आत्मसात कधी करले ते सोडा हो, धागड विना आमच्या चटणीला पुरणार नाही. त्यांचं हेच काम आहे, चांगल्या कामात व्यत्यय आणायचा. आम्ही आशीर्वाद मागायला आलो, हप्ते मागायला नाही आलो त्यांच्यासारखे. बरोबर बघायला पटलं किती असतात. आणि म्हणून तुम्ही धीर धरा, मी मराठा आरक्षण या राज्य सरकारला द्यायला प्रवृत्त करेन. आणि म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यात शिवसेनेच्या नेत्याला आरक्षणाबद्दल मदत करू नये. पवार साहेबांनी आम्हाला करावी, मराठे आहात तुम्ही, आम्हाला मदत करावी. सरकार टिकवायला त्याला करू नका, ती लाचारी होती. आणि म्हणून बांधवांनो, मी आता चिपळूणवरून जात असताना तुम्ही ते सत्कार आयोजित केला, सत्कार तर केला, मान सन्मान आजार सर्व केला. मी तुमचा अतिशय रो मराठा समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळून देईपर्यंत मी लढणार आणि मिळून देईन. पुढे बरेच असा आवाज करायचा नाही, घसा खराब करो, आवाज दुसरी जागी आले म्हणजे असं येणार नाही. त्याला वाटतं मी गप्प बस मी बसला पुरून उरलाय मी सर. हे आहे ना, नावाला भगवा झेंडा येतात, त्या भगव्या झेंड्याचा रथ फक्त बीजेपीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, त्यांच्यावर नाही. आणि म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आलो, तुम्ही आशीर्वाद द्यायलाची मला खात्री आहे, पण भविष्यात परत येईन ना, त्या तुमच्याशी सविस्तर बोलेल. त्या जाहीर सभा घेऊया, 5-10 मिनिटाचा धावता दौरा नको, आणि घसाही चांगला करून येईन आणि ठणठणीत तुमच्याशी बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.